असं आहे, प्रत्येकाला आपल्या आपला एक रोल असतो, आपली एक भूमिका असते. तशी विरोधकांना विरोधकांची एक भूमिका असते की त्यांनी कुठल्याही चांगल्या गोष्टीमधून सुद्धा दुर्बीण लावून एखादा छोटा मुद्दा शोधायचा असतो. त्याप्रमाणे त्यांनी शोधला असेल. परंतु हे रुग्णालय आता रितसर यशवंतराव चव्हाणमधला आय डोळा हा सेक्शन इकडे शिफ्ट करून या नवीन इमारतीमध्ये डोळ्याशी संबंधित सगळ्या आजारांचं तपासणी, ऑपरेशन आणि आफ्टर ऑपरेशन रिकव्हरी हे सगळे विषय होतील. त्यामुळे आज त्याचं रिसर्च उद्घाटन झालं आणि उद्यापासून त्याचं कामकाज सुरू होईल. सर, न्यायाधीश जे आहेत त्यांनी म्हणलं की यंत्रणेवर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही असं वृत्तवाहिनीवर सांगितलं आहे का? न्यायालयाच्या वृत्तीमध्ये काही न म्हटलेलं नेहमी चांगलं असतं, मी तुम्हाला तो सल्ला देईन. दादा, बावनकुळे साहेब म्हणाले की म्हणजे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रतिष्ठित गटाला 48 जागा देणार, त्यामुळे भारतीय जनता पार्टीने गेल्या काही महिन्यांपासून किंवा भारतीय जनता पार्टीचं रोज एक निवडणूक झाली की पुढच्या निवडणुकीची तयारी असते, तसं 288 विधानसभा आणि 48 लोकसभेची तयारी आम्ही करतो. ज्यात शिवसेनेच्या वाटेला ज्या जागा असतील, जे आतापासून ठरवण्याचं काही कारणच नाही, त्याला आमची तयारी उपयोगी पडेल. ड्रायव्हरवर मला खूप अपुरी माहिती आहे. सहावा दिवस आहे, अद्याप तोडगा जो आहे तो निघाला नाही, अनेक ठिकाणी यंत्रणा जे आहे ते ठप्प झाले आहेत. माननीय देवेंद्रजींनी ॲज अ उपमुख्यमंत्री आणि ॲज अ अर्थमंत्री वारंवार सभागृहात हे मांडलेलं आहे की आम्ही ह्यात सकारात्मक आहोत. हा विषय केव्हा तरी 32 साली यायचा आहे. पहिला माणूस जो 2005 आधीची पेन्शन नाही नावाचा पहिला माणूस रिटायरमेंटला 32 साल उजाडायचा आहे, मधल्या वेळात वेळ आहे आपल्याला. आम्ही ह्यात सकारात्मक आहोत असं म्हणून 3 टॉपच्या रिटायर्ड IAS अधिकाऱ्यांची समिती पण नेमली आहे. म्हणजे माझं सगळ्या कर्मचाऱ्यांना आव्हान आहे की परीक्षांचा कालावधी आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंटचे भयंकर हाल होत आहेत. एक माझं एक फिरतं रुग्णालय आहे कोल्हापूरला, त्या रुग्णालयाची कल्पना ही आहे की चेकिंग करायचं, गोळ्या द्यायच्या, सगळं फ्री आहे. काल एका छोट्या मुलीचं फ्रॅक्चर झालं तर ते प्लॅस्टर माझ्या फिरत्या रुग्णालयाला बंद करून घालावं लागलं. ही काय स्टेज बरोबर नाही आणि असं आपल्याला नाही करता येणार. त्यामुळे माझं आव्हान आहे की निदान ज्या अत्यावश्यक सेवा, कुठलाही संप जो असतो ना, ते 2 भाग असतात. अत्यावश्यक सेवांनी काळ्या फिती लावून काम करायचं असतं आणि बाकीच्यांनी संप करायचा असतो. तिथे अत्यावश्यक सेवा ही संपात उतरलेल्या आहेत. त्यांच्या घरातली कोणती आजारी पडेल, त्यांच्या घरातली एखादी ताई आमची 12वीवाली असेल, त्यामुळे सरकार जुनी पेन्शन या विषयामध्ये नकारार्थी नाही, नाही म्हटलेलं नाही. त्याचा लोड किती येईल वगैरे सगळा अभ्यास करण्यासाठी वेळ हवा आहे. दादा, पिंपरी महानगरपालिकेत 4 अधिकारी जे आहेत ते उच्चस्तरीय आहेत आता, मात्र त्यांची जी भरती आहे जी आहे बेकायदे असल्याचे या ठिकाणी तक्रार. मला जरा थोडं लेखी द्या, मी चौकशी करतो. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.